नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे। 26 मे रोजी प्रहार जनशक्ती पक्ष मोदी सरकारच्या निषेधार्थ साजरा करणार काळा दिवस। सोलापूर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दिल्ली शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण होण्याच्या धर्तीवर घरावर काळे झेंडे लावून मोदी सरकारचा निषेध करणार आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला उद्या 26 मे 2021 रोजी 6 महिने पूर्ण होत असून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार न करता शेतकरी विरोधी कायदे रद्द न करता स्वतःची मनमानी शेतकऱ्यांवर लादत आहे आणि त्याचबरोबर उद्या मोदी सरकारला भारत देशात सत्तेत येऊन 7 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे याच दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजेच उद्या शेतकरी आणि प्रहार सैनिकांनी आपापल्या घरावर काळे झेंडे लावून या हिटलरी मनोवृत्तीचा निषेध करावा असे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ म्हस्के पाटील आणि शहरप्रमुख अजितभाऊ कुलकर्णी यांनी सांगितलेले आहे। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष खालिदभाई मनियार, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, विपुल गोरे व प्रहारचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी दत्ता म्हस्के पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना सोलापूर। महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सकाळीच सर्व महाराष्ट्रातील प्रहार सैनिकांना अशा प्रकारचा एक आदेश केलेला आहे। उद्या जो शेतकरी आंदोलन दिल्लीत चालू आहे त्या आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत आणि संपूर्ण देशभरात त्या ठिकाणी काळे झेंडे लावून त्या मोदी सरकारचा आपण निषेध करणार आहोत आणि बच्चूभाऊंच्या आदेशाने महाराष्ट्रात सुद्धा उद्या या मोदी सरकारचा संपूर्ण शेतकऱ्यांनी आणि प्रहार सैनिकांनी निषेध करावा असं आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रातील मोदी सरकारला उद्या 7 वर्ष पूर्ण होत आहेत। कोरोनाची परिस्थिती पाहिली तर सबसेलपणे मोदी सरकार फेल ठरलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक शेतकरी विरुद्ध धोरणे त्या ठिकाणी मोदी सरकार राबवत आहे, याच धोरणाला विरोध आणि त्या ठिकाणी दिल्ली आंदोलनाला पाठिंबा। 6 महिने पूर्ण होत आहेत याच्या धर्तीवर उद्या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि प्रहार सैनिकांना आम्ही प्रहारच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो की प्रत्येकाच्या घरावर कुठेही न जाता त्या ठिकाणी फक्त एक झेंडा लावा आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्या काळ्या फितीने त्या मोदीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि तो निषेध या मोदी सरकारला समजला पाहिजे आणि मोदी सरकार या निषेधाने त्या ठिकाणी जाग्यावर आले पाहिजे एवढे पुन्हा एकदा आवाहन करतो। धन्यवाद। जय प्रहार। नमस्कार, मी प्रहार संघटना शहरप्रमुख अजित कुलकर्णी। उद्या दिनांक 26 मे जवळजवळ दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला बसून 6 महिने पूर्ण होत आले तरी त्या नालायक मोदी सरकारला जाग येत नाही आहे। उद्या 26 मे रोजी 7 वर्ष पूर्ण होत आहेत मोदी सरकारला सत्तेत येऊन। उद्या त्यांचा वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय नामदार बच्चू कडू राज्यमंत्री यांच्या आदेशाने आम्ही सर्व महाराष्ट्रातील शेतकरी आणि जे काही होतकरू किंवा कष्टकरी वर्ग आहे यांना विनंती करत आहोत की या काळ्या कायद्याच्या विरोधात, मोदीच्या विरोधात जो शेतकरी शेतकऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर काळे झेंडे लावून मोदी सरकारचा, उद्या त्यांचा वर्धापन दिन आहे, त्याचा निषेध करायचा आहे। या शेतकरी विरोधी मोदी सरकारला आपण जाब विचारायचं आहे। त्यासाठी आपण उद्या, मी सगळ्यांना नम्र विनंती करतो, बच्चूभाऊंच्या आदेशाने आपण सर्वजण मिळून आपल्या आपल्या घरावर काळे झेंडे दाखवून मोदी सरकारचा निषेध करायचा आहे। धन्यवाद।